बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। भांडवलदारांच्या हिताचे व शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे केले ते मागे घेण्यासाठी आणि उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी निष्पक्ष शेतकऱ्यांना गाडीने चिरडले याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात। यावेळी मोदी शहा मुर्दाबाद सर उठा के बोलो मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। शहरातील तीनही पक्षातील शहराध्यक्ष पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते व कामगार कष्टकरी गरीब लोक सामाजिक कार्यकर्ते पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे मारुती भापकर शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले कामगार नेते काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्ष संजोग वागेरे पाटील यांची भाषणे झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रोहन यांनी केले। शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्याचा नालायक पुत्राचा भारतीय जनता पार्टी जाहीरपणे मी निषेध करतो। आपण पाहिलं या ठिकाणी मगाशी एक समाजवादी पार्टीची या ठिकाणी मुलगी बोलत असताना मी सांगितलं की देशामध्ये काम करत असताना फक्त मोदी कोणाचं काम करतो त्या ठिकाणी काय करतो हे सर्व काही जगाला माहिती आहे, देशाला माहिती झालेलं आहे। अत्यंत बेमालूमपणे त्या ठिकाणी खोटं बोलणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आहे। आपण काळजी करायचं काही कारण नाही। या ठिकाणी फक्त अंबानी अडाणी त्या ठिकाणी या देशामध्ये पंतप्रधान काम करतात, त्यांचं घरगडी म्हणून काम करत असताना आपल्याला येणारी निवडणूक असेल, येणाऱ्या शेतकऱ्यांची अन्याय असेल, कामगारांची अन्याय असेल, या ठिकाणी थांबवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र बंदची या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थित राहिलेले आहात। याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांनीच याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वसामान्य जे व्यापारी वर्ग आहेत, मग तो टपरीवाला असू द्यात किंवा दुकानदार असू द्यात किंवा जो छोटे मोठे व्यापारी करणारा असू द्यात किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाला असू द्यात, यांनी या मोदी सरकारच्या विरोधात आपला आक्रोश या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनीच या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। आज जर तुम्ही पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतका कडेकोट बंद पाळलेला आहे, असा बंद कधीच झाला नव्हता, असा बंद आज या ठिकाणी पाळला गेलेला आहे। सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे या देशातला शेतकरी जो आहे, हा शेतकरी जर सुखी झाला तर देश सुखी होणार आहे आणि शेतकरी पण या देशातला आणि या शहरातल्या राज्यातला एक घटक आहे। त्यामुळे जो शेतकऱ्यांवरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्व नागरिक सर्व लोक आज एक ताकदीने एक जीवानी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। संपूर्ण शहरामध्ये कडकडीत बंद पाळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो भ्रष्ट कारभार जो केंद्रामध्ये सुरू आहे हा उलथून टाकण्यासाठी आणि यांना घरी पाठवण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज पोचवण्यासाठी महाराष्ट्रातून आज हे सुरू करण्यात आलेलं आंदोलन आहे। कारण की दिल्लीच्या तख्तासमोर कधी महाराष्ट्र झुकलेला नाही। आजचा जो बंद आहे हा निश्चितपणे यशस्वी झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की केंद्र सरकारला यावरती शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतकरी कायदे जे काय आहेत, कामगार कायदे जे आहेत, ते त्यांना मान्य करून घ्यावे लागतील। अन्यथा त्यांना येणाऱ्या निवडणुकी असतील किंवा कुठले लोक त्यांना स्वीकारणार, त्यांना दारात उभं करणार नाहीत भारतीय जनता पार्टीला। 110 रुपये पेट्रोल झालं तो कसा विकास झाला काय आहे? मी जरा रस्त्यावरचा कार्यकर्ता, त्यामुळे भाषांतर माझी गरज पण कमाल करा। आपला सगळ्याचा निर्धार एकच असला पाहिजे। घेतले 3 तारखेला 5 बळी घेतले, अख्ख्या वर्षामध्ये 600 पेक्षा अधिक बळी घेतले, 600 पेक्षा अधिक शेतकरी त्याचा घासून घासून मेले, पण त्यांना न्याय नाही मिळाला।
देशाच्या शेतकऱ्या देशकामध्ये बसलेलं मोदी आणि शाहचं सरकार आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अमानुषपणे हत्या झाली, खून झाला, त्याच्या निषेधार्थ आज राज्यामध्ये महाराष्ट्र बंद पाळण्यात आलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल आणि आमच्याबरोबर असणारे घटक पक्ष सगळ्यांनी मिळून हा बंद आजचा पाळण्यात आलेला आहे. आजचं हे आंदोलन हे त्यांना शेतकरी जे शहीद झालेत, ज्यांची हत्या झाली, ज्यांचा खून झाला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. जोपर्यंत हे देशामध्ये आरूढ झालेलं हे मोदी आणि शहाचं सरकार आहे, जोपर्यंत ह्या सगळ्या पद्धतीचा त्यांचा जो हुकुमशाहीचा पद्धतीचा कारभार चाललेला आहे, त्याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी हा बंद पाळण्यात पाळतो.